शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अगं जोगेश्वरी, कधीपासून वाट बघतोय आम्ही तुझी. आणि काय ग, ती कोण होती तिथे? ती आहे कोणी एक भक्त. आणि ती तिथे काय करत होती? काहीतरी कसलं तरी तिचं व्रत करत होती. अच्छा, मला वाटलं तू तिला ओळखतेस. मी कशाला ओळखू? अगं ही तर तीच आहे ना. कोण? अगं ती नाही का जिला आम्ही आबांबरोबर पाहिलं होतं? हो का? अगं हो, आम्ही बघितलंय हिला. आणि अगं हिची आई सुद्धा देवांची मोठी भक्त आहे. आणि हो, तेव्हाच हिची आणि देवांची भेट झाली होती. हो का? फार माहिती आहे तुम्हाला तिच्याबद्दल. अगं असं काय करतेस, तूच नाही का आम्हाला पाठवलं होतंस देवांच्या मागे ते कुठं जात आहेत बघायला? हो, आणि तेव्हाच ती आम्हाला तिथे दिसली होती आबांबरोबर. तेव्हाच तिची आणि देवांची भेट झाली. आणि अगं आम्ही हे तुला सुद्धा येऊन सांगितलं होतं की असेल, सांगितलं असेल तुम्ही, पण माझ्या काही लक्षात नाही आता. आणि मला आता ह्यावर काही बोलायचं नाही. चला आपण निघूयात, आता फार उशीर व्हायला नको. ऐकायला काय होते तुला? कुणासाठी सांगतोय मी? तुझ्या भल्यासाठी सांगतोय ना. काल सांगितलं होतं ना तुला, सांगितलं होतं का नाही त्या घराबाहेर जायचं नाही म्हणून? पण तुला पाहिजे तेच केलंस नव तू. मी काय म्हणते, तुला जे बी काय करायचंय ना ते घरामध्ये कर की. त्याला कोण नका म्हणतय हा, कर की घरातच कर. पण हे कंचा बी यायला घराबाहेर जायचं हे चालायचं नाही. आलं का ध्यानात? काय येतय ना ध्यानात? दोस्त्यात हे पक्क ठेवून घे, नाहीतर तुला घरामध्ये डांबून ठेवायला लागल. दार लावून घेईन मी. आलं का ध्यानात? हे श्री मार्तंड भैरवा, जोगेश्वरी आता नागलोकाच्या दिशेने निघाली आहे. जाताना ती जेजुरी जवळून जाणार आहे, तेव्हा तुमचे ध्यान तिच्याकडे असू द्या. देवी येत आहे तो.
वनिता काय झालं देवी? अगं गडाच्या पायथ्याशी एक मेणा आलाय, सोबत माणसंही आहेत. हा दिसतायत तर खरी. कोणाला तरी पाठवून कोण आहे ते पहा म्हणावं. मी लगेच सेवकाला चौकशी करायला सांगते. जया विजया, मला असं वाटतंय की आपण रात्रीचा प्रवास नको करूया. आज रात्री आपण इथेच निवास करूया. अगं हो, मी तुला म्हणणारच होते, कारण सगळेजण थकले आहेत. तुम्ही दोघी निवासाची तयारी करायला घ्या. हो. आपण कुठे आलो आहोत आणि हे कोणतं ठिकाण आहे? अगं ही जेजुरी, म्हणजे मगाशी आपण थांबलो होतो ना तेव्हा इथल्या सेवकांना विचारलं. जेजुरी? आणि तो जो गड दिसतोय ना तो जेजुरी गड आहे. म्हणजे सोन्याची जेजुरी जी म्हणतात ती हीच का? हो हो, हीच ती सोन्याची जेजुरी. देवी, गडाच्या पायथ्याशी कोण आहे याची चौकशी केलीय. सेवक निरोप घेऊन आलेत. कोण आला आहे? भैरवनाथ यांची पत्नी जोगेश्वरी देवी. काय? त्यांचाच मेणा आहे खाली. भैरवनाथांच्या पत्नी जोगेश्वरी आल्या आहेत? होय देवी. त्यांना तात्काळ गडावर घेऊन या. त्यांच्या स्वागताची तयारी करा. ओवाळ्याचा ताट तयार करा. हो. जोगेश्वरी, अगं यांना तुझ्याशी बोलायचंय. प्रणाम देवी. आपण कोण? मी वनिता, जेजुरी गडाहून आलीये. म्हाळसा देवींना तुम्ही इथे आला आहात याची वार्ता मिळाली म्हणून त्यांनी मुद्दामच मला तुमची भेट घ्यायला पाठवलंय. त्यांनी तुम्हाला गडावर बोलवलंय. म्हाळसा देवींनी? हो. अहो पण त्यांना उगाच कष्ट आमच्यामुळे. अहो कष्ट कसले त्यात, तुम्ही इथे आला आहात याचा आनंदच आहे आम्हाला, त्यांना, सगळ्यांना. तुम्ही जेजुरी मध्ये आहात, आमचे अतिथी आहात. गडावर तुम्हा सगळ्यांच्या विश्रामाची व्यवस्था केली आहे. आम्ही खरंच खूप आभारी आहोत. चला निघूयात का? माळसा देवी आपली वाट बघत असते. हो हो निघूयात. विजया सगळ्यांना कळव. हो. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आत्ताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.